ओके तर काय बोलत होतो आपण, सपोज दॅट की जर मला बाय ट्रेड घ्यायचं असेल, ओके बाय जर घ्यायचं असेल तर मी बायवर नॉर्मली कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बाय कसं असेल असं दिसेल की ऑर्डर टाईप टाकायचं, क्वांटिटी जी काय असेल ती मेन्शन करायची, 10, 20, 25, 50 तुम्हाला पाहिजे तेवढं टाकायचं. जर फ्युचर असेल तर त्यांच्या प्री डिफाईंड लॉट साईज असेल, ती लॉट साईज आपल्याला घ्यावी लागते. प्रोडक्ट टाईप मेन्शन करणं महत्त्वाचं असतं. तिथं तुमच्याकडे इंट्राडे, MIS किंवा कोणीतरी मार्जिन बोलत होते, मार्जिन असं जे काय तुमच्याकडे आहे ते टाका, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय की तिथं आपल्याला मेन्शन करायचं की बाबा हा ट्रेड मला आज घ्यायचा आहे आणि मार्केट क्लोज होण्याच्या पहिले पहिले त्याला बुक करून मोकळायचं, ठीक आहे. हां, त्याच्यानंतर ऑर्डर टाईप. ऑर्डर टाईपमध्ये काय राहणार तुम्ही, की तुम्हाला ऑलवेज SL लिमिट ही ऑर्डर टाईप ठेवायची. SL लिमिट म्हणजे काय, की तुम्हाला दोन प्राईस विचारल्या जातील कायम. ट्रिगर प्राईस जी आपली कन्फर्मेशन पॉईंट जो आहे आपल्या आपल्या टूलमध्ये जो आपल्याला कन्फर्मेशन पॉईंट भेटतोय, त्या कन्फर्मेशन पॉईंटला आपल्याला ॲज अ ट्रिगर प्राईज वापरायचा आहे. हा जो आपल्याला कन्फर्मेशन पॉईंट इथं भेटतोय, या कन्फर्मेशन पॉईंटला ॲज आपल्याला ट्रिगर प्राईज वापरायचं आहे. ओके, याला काय ट्रिगर प्राईसच्या जागी टाकायचं. बाय ऑर्डर टाकताना पण ट्रिगर प्राईस तोच टाकायचा, आणि जर तुम्ही सेल ऑर्डर मेन्शन करत असेल तरी पण ट्रिगर प्राईस कन्फर्मेशन पॉईंटला वापरायचं. आणि टेक एंट्री अप टू जी आहे ती मॅक्झिमम प्राईस किती, म्हणजे 37 पासून 44 पर्यंत, याच्या दरम्यान कुठंही मार्केट भेटू दे, मला बाय करायचे असं त्याचे मीनिंग राहतं, ठीक आहे. या पद्धतीने करायचे आणि ऑर्डर ते नॉर्मल बाकी सगळं, आणि जस्ट प्लेस बाय ऑर्डर टाकून द्यायचं, रिव्ह्यू करायचं आणि प्लेस करायचं. या पद्धतीने प्लेस केल्यानंतर ती ऑर्डर चालली जाईल तुमची, ठीक आहे. सेम सपोज जर कोणाला जर सेल ऑर्डर टाकायची याच्यात, तर सेल ऑर्डर कसं टाकणार आहे मी, इथं जेव्हा मी याच्यावर येतोय तर मला सेल ऑर्डर टाकताना अगदी नॉर्मल गोष्ट आहे, इथं बाय आणि सेल बी आणि एस दिसतोय, तसं बाकी ब्रोकरमध्ये त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली बाय सेल लिहून येतं. मोबाईलमध्ये खाली बाय सेल असा टॅब दिसतो, तर बाय किंवा सेलवर क्लिक करायचं. जसं मी इथं सध्या सेलवर टाकलेलं आहे आणि याच्यावर क्लिक केलेलं आहे. कोणाला जर काही डाऊट आला तर चार्टमध्ये मेसेज टाईप करून पाठवा, मी रीड करतो त्या चार्टला. ओके, निफ्टी फ्युचर सपोज बाय आणि सेल मी तर टाईप केले, मला सेल पाहिजे, सेल सिलेक्टेड आहे. मला जर 75 क्वांटिटी इथं काय येते बाय डिफॉल्ट, कारण की फ्युचरमध्ये ट्रेड आहे, 75 लॉट आहे. मला जर वाढवायचे असेल तर डायरेक्टली 150 होईल, परत वाढवायचे असेल म्हणजे 75 मल्टिपलने क्वांटिटी वाढतील हे फ्युचरमध्ये. इक्विटी कॅशमध्ये तुम्ही 1, 2, 5, 10 किती पण क्वांटिटी घेऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर आलेलं आहे SL लिमिट. ऑलवेज मी बोललेलो आहे की जेव्हा तुम्ही फ्रेश बाय किंवा फ्रेश सेल ट्रेड घेणार, जेव्हा आपण नवीन बाय किंवा नवीन सेल आपण ट्रेड घेणार तेव्हा काय करायचे, तर तेव्हा साधी गोष्ट आहे की ऑलवेज ऑर्डर टाईप SL लिमिट ठेवायचे, आणि जो कन्फर्मेशन पॉईंट आपल्याला येतो तो कन्फर्मेशन पॉईंट ॲज अ ट्रिगर प्राईज वापरायचं आहे, आणि जे एंट्री ॲट टेकआउट टू येते ती ॲज अ प्राईस टाकायची. जसं याला सेलसाठी कन्फर्मेशन पॉईंट काय माझा 15,700, तर 15,700 मला ट्रिगर प्राईस टाकायचे, आणि 15,693 ती प्राईस मला ॲज अ मॅक्झिमम प्राईस टाकायची. म्हणजे 15,700 मी इथं सेलसाठी टाकेल, किंवा 15,700 नंतर मला सेलिंग करायची आहे, आणि 15,693 नंतर मला शॉर्ट सेल करायचे. या पद्धतीने ही ऑर्डर टाकायची, बस ऑर्डर प्लेस करायचे, विषय संपला. ओके, सपोज दॅट आता जर मी बाय केला, से एक्झाम्पल मला बाय जनरेट झालेला आहे. आता मुद्दा पुढचा येतो की जर तुम्हाला बाय भेटला तर त्याच्या टार्गेट कसा लावायचा, त्याचे टॉपलॉस कसं लावायचं, या गोष्टी आपल्याला जर समजून घ्यायच्या असेल. ओके, तुम्ही अनम्यूट करू शकता, कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. हॅलो सर, बोला. हॅलो सर, ह्याला स्टॉप लॉस कसं लावणार आपण? पुढची गोष्ट तीच सांगतोय. सपोज एक्झाम्पल जर आपला बाय झाला, ओके, जर आपल्याला बाय ट्रेड भेटला किंवा आपण बाय ट्रेड घेऊन टाकला, जर आपल्याला या प्राइसला सपोज दॅट 15,737-44 याच्या दरम्यान कुठेतरी बाय जनरेट झाला, बाय एक्झिक्यूट झाला, मग प्रश्न येतो की हा जो काही बाय ट्रेड केला आहे त्याच्या टॉप लॉस कसं लावायचं, त्याच्या टार्गेट कसं लावायचं, बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. ओके, म्हणून तुमच्या ज्यापर्यंत ट्रेड बाय किंवा सेल ट्रेड एक्झिक्यूट होत नाही त्यापर्यंत याला क्लिकच करायचं नाही. म्हणून मी काय म्हणतो, तर आपला बाय जनरेट झाला, या फेजला आपण बाय केला, जस्ट त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता टॉप लॉस तुम्हाला दिसतोय. किती टॉप लॉस दिसतोय तुम्हाला? 15,700. ठीक आहे, आता काय करायचं, सपोज दॅट मी जर बाय केलेला असेल आणि त्याचा टॉप लॉस लावायचा आहे, तर बाय केलंय आणि टॉप लॉस लावायचे म्हणजे मला काय करायचं हो, त्या प्राइसला त्या बाय मधून निघायचंय ना. हो हो, बरोबर. म्हणजे काय करायचंय, मी जर 75 क्वांटिटी घेतलाय तर 75 क्वांटिटी विकायच्या आहेत, बरोबर? म्हणजे जर मी बाय केलं असेल, जर माझी ऑर्डर सकाळी आज माझ्यासाठी अपट्रेंड आहे, मी बाय ट्रेड घेतला असेल, तर त्याच्या टॉप लॉस लावताना मला ट्रेड कोणता लावायचा, बायचा का सेलचा?
सेलचा लाल एकदम सोपं. जर जो काय ट्रेड पहिले एक्झिक्यूट झाला आपला बाय ट्रेड एक्झिक्यूट झाला तर टार्गेट आणि टॉप लॉस लावताना सेल ऑर्डर वापरायचा. आणि जर आपल्याला सेल ट्रेड भेटला शॉर्ट सेल आपण पहिले केलं तर त्याचे टार्गेट आणि टॉप लॉस लावताना कोणते ऑर्डर लावणार? बाय सेलचे. बाय परफेक्ट. आता आपला बाय झालेला सपोज जर 15737 ला 38 ला 40 ला कुठेतरी तर त्याच्या टॉप लॉस लावताना काय करणार मी? ऑर्डर टाइप कोणता घेणार? पहिले सेलचा ऑर्डर घेणार. बरोबर आहे? बरोबर. ओके, सेल घेणार. आता क्वांटिटी जेवढ्या बाय केल्या तेवढ्या क्वांटिटी इथे टाकायचा आणि प्रॉडक्ट टाइप जो बायचा प्रॉडक्ट टाइप आहे तो जिथे ठेवायचा. मग मी इंट्राडे ट्रेड घेतला ती इंट्राडे ठेवेल. आणि आता ऑर्डर टाकताना सपोज मला टॉप लॉस लावायचा आहे तर टॉप लॉस लावताना मी त्याला लिमिट पण लावू शकतो आणि एस एल लिमिट पण लावू शकतो. माझी मर्जी, काही प्रॉब्लेम नाही. सपोज मी लिमिट पण लावतोय सपोज तर 15700 मला फक्त एकच प्राइस इथं मेन्शन करायची आहे, टाकून द्यायची, सबमिट करून टाकाय. 15700 गेला तर विकला जाईल मार्केट. बरोबर आहे का? किंवा मी त्याला मार्केट पण करू शकतो. मी बोलतोय की बाबा मला मार्केट टाकायची आहे म्हणजे एस एल मार्केट करावं लागेल मला त्याला. ओके, एस एल मार्केट म्हणजे काय? की 15700 ला जर आलं मार्केट तर मार्केट नंतर 15700 नंतर जो प्राइस चालू आहे त्या प्राइसला काढून टाक मला. बरोबर? बरोबर. ओके, म्हणजे काय करायचं? ऑर्डर ट्रेड घेताना ऑर्डर टाइप एस एल लिमिट ठेवायचं, म्हणजे एका रेंज मध्ये ट्रेड घ्यायचं आहे. आणि टॉप लॉस किंवा टार्गेट लावताना ऑर्डर टाइप काय ठेवणार? एस एल मार्केट ठेवायचं. म्हणजे काय टॉप लॉस मार्केट? म्हणजे काय? त्या प्राइस नंतर जो काही रेट चालू आहे 15700 नंतर 15699 ला विकला तरी चालेल बाबा, आणि 15705 ला विकला तरी चालेल. त्याचे दोन्ही एक्झिटच व्हायचे ना अल्टिमेटली आपल्याला. त्यामुळे त्याला काय टेन्शन घेत बसायची गरज नाहीये. बरोबर आहे. या पद्धतीने. ओके, बस सोपं आहे, बाकी काही नाही. सर जर मला बाय भेटला, पहिली गोष्ट रिव्हिजन घेतो, जर मी बाय ट्रेड घेतला ओके तर बाय ट्रेडचा टॉप लॉस किंवा टार्गेट लावण्यासाठी मला ऑर्डर कोणती वापरायची आहे? सेल ऑर्डर. परफेक्ट. ओके, आणि याच्यात बाकी सगळं सेम राहील. ऑर्डर टाइप फक्त जो आपण एस एल लिमिट वापरत होतो आता एस एल लिमिट वापरला तरी फरक पडत नाही. पण एकदम अजून का वैताग वाढवायचा? आपण त्याला एस एल लिमिटच्या जागी एस एल मार्केट टाकून द्या. म्हणजे एकच प्राइस जी आपली टॉप लॉस प्राइस आहे ती प्राइस टाकून द्यायची आणि ऑर्डर सबमिट करून द्यायची. जेव्हा आपण 15700 खाली मार्केट जाईल तुमचा माल तुम्ही नाही पण समोर राहिले तरी तो आपोआप विकला जाईल, तुम्ही बाहेर निघून जाणार. तेवढा जो काही लिमिटेड लॉस असेल तो लॉस तुमचा बुक होऊन जाईल. ओके. आता मुद्दा आहे तो टार्गेट लावायचा. आता टार्गेट कसं लावणार बोला? आता सपोज मी टॉप लॉस लावून दिला, ऑर्डर प्लेस होऊन गेली, पेंडिंग आहे. आता मला सपोज 737 ला मी बाय करतोय आणि 832 ला मला प्रॉफिट बुक करायचा. ओके, आता प्रॉफिट बुक करायचं म्हणजे काय करायचंय? सेल करायचे. घेतलेला मला विकायचाच अगेन. बरोबर आहे? म्हणून टार्गेट आणि टॉप लॉस लावताना जर मी बाय ट्रेड घेतला असेल, इथं जर आपला फॉर बाय म्हणजे आपला जर बाय ट्रेड भेटला असेल तर आपण शो टार्गेट टॉप लॉस करून हे जे काय आपण ऑर्डर टाकतोय त्या सेल ऑर्डर टाकायचे आहेत. जर आपला शॉर्ट सेलचा ट्रेड भेटला असेल तर ऑर्डर कोणत्या टाकणार? या बायचा ऑर्डर टाकणार. बस एवढं सोपं. चला ठीक आहे, टॉप लॉस लावला गेला. आता 832 ला मला टार्गेट लावायचं आहे. कसं लावणार मी? बाकी सगळं काय सेम, फक्त सेल ऑर्डर आणि इथे 832 टाकून देईल. 15832 ला गेला तर माल विकून टाक बाबा, कोणत्याही प्राइस ला विक. मग पुढे संपला विषय. बरोबर आहे का? असं करा. लिमिट पण टाकलं तरी या कंडिशन मध्ये लिमिट ऑर्डर टाकली तरी काही फरक पडत नाही. का? की 15832 ला विकायचं आर तिथं मार्केट जातच नाही. जर तेव्हा गेलं तर भेटणार आहे, मग त्या पद्धतीने काही प्रॉब्लेम नाही राहणार आपल्याला. ओके, तर त्या पद्धतीने ऑर्डर टाकायची बस, बाकी काही नाही. बरोबर आहे का? ओके, आणि ज्यांना थोडंसं नवीन वगैरे आहे त्यांच्यासाठी मी काय केलेलं आहे याच्यात मी मेन्शन पण करून दिलेलं आहे की बाबा ऑर्डर कशी टाकायची, बायो एंट्री पॉईंट टाकायचा कसा, टार्गेट कसं लावायचा, त्यात ऑर्डर कोणती ठेवायची, क्वांटिटी किती ठेवायचा. ओके, त्याच्यानंतर सपोज तुम्ही परत सेल ऑर्डर घेत असाल तर ऑर्डर टाईप काय ठेवणार, त्याची ट्रिगर प्राईस काय ठेवायची, हे सगळं मेन्शन वरती याचे एक्झाम्पल घेतलेलं तेच एक्झाम्पल मी इथं कंटिन्यू केलेलं आहे. ओके, आता बुक प्रॉफिट और टार्गेट. टार्गेट प्लेस करताना कसं करायचं? ऑर्डर टाइप तुम्ही लिमिट वापरू शकता इथे डायरेक्टली. ओके, म्हणजे डायरेक्ट एक प्राइस मेंशन करायची, टार्गेट बुक होऊन जाईल तुमचं, त्या प्राइसला गेल्यानंतर मार्केट निघेल तुमचं. बरोबर आहे का? बरोबर. ओके, आणि तसंच जर सपोज तुम्हाला बाकी संपर्क करेक्शनचं पार्ट देऊन लागलं एवढं. एवढं याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही आहे, हे फक्त प्रॅक्टिस करावी लागेल. दोन तीन वेळेस ऑर्डर टाकाल तर ऑर्डर टाकताना एरर येऊ शकतो, चुका होऊ शकतात. म्हणून पहिले
ज्यांनी कधीच लाईफ मध्ये ट्रेडिंग केलेली नाही, ऑर्डर टाकलेली नाही, त्यांनी दोन शेअर्सने इक्विटी कॅश मध्ये ट्रेड टाकायचे. पहिले दोन दोन शेअर्सने बाय घेऊन बघायचा, दोन सेलने टॉपलॉस लावून बघायचा, दोन शेअर्सचा टार्गेट लावून बघायचं. हे दोन तीन वेळेस जेव्हा तुम्ही स्वतः करणार तेव्हाच तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि तेव्हा जर काही प्रॉब्लेम आला तर सपोर्ट टीम मंडेपासून तुमच्यासाठी अवेलेबल राहील. मंडे त्यावेळेला एक तुम्ही कॉल करू शकता, बुवा मी ऑर्डर टाकतोय, रिजेक्शन येतंय, काय जे काय येतं ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जाते.